शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व विविध आदिवासी समाजसेवा संघटनांनी 300 हून अधिक संख्येने पीडितेच्या घरी मूक मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला. प्रेमसंबंधाच्या नकारावरून एका अल्पवयीन मुलीची घृणपणे हत्या झाल्याची घटना सारंगखेडा येथे घडली होती. या प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी संघटनांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. सारंगखेडा येथे या प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवाजी ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 300 हून अधिक कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन सदरील केस फास्ट ट्रक कोर्टमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. जर आरोपीला पुढील 1 महिन्यात फाशी झाली नाही तर जाब विचारू असा इशारा राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे यांनी केला आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत गुमणे, पोलीस निरीक्षक श्री नंदवाळकर, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट, पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस उपनिरीक्षक देवदास सोनवणे आदी उपस्थित होते. येथील पीडिताच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सारंगखेडा येथे मोर्चे व आंदोलन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गावात अनुसूचित प्रकार होणार नाही म्हणून आठवड्याभरापासून 8 पोलीस अधिकारी व 100 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस अजून विविध संघटनेचा मोर्चा सारंगखेडा येथे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरंतर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी. आता त्याचं प्रपोजल आमच्या पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडे दिलेलं आहे, पण त्याची ऑर्डर मिळाली का नाही मिळाली मला माहिती नाही. पण तर जी मिळाली नसेल तर ती तात्काळ मिळवून घ्यावी. त्याच्यात काही त्रुटी असतील तर आम्हासारख्या कार्यकर्त्याला सांगावं, आम्ही आपल्याला मदत करू. 1-1.5 महिन्याच्या आत या केसेसचा निकाल लागून अशा पद्धतीच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी सुद्धा आपण महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत. MDTV साठी गणेश कुवर, सारंगखेडा.